आपण श्री दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ या मालिकेच्या निमित्ताने समजून घेतोय. काल पहिल्या दिवशी आपण मुख्यत्वे विचार आणि आचार या दोन विभागांमध्ये भेद केला आणि शेवटी असं सांगितलं मी तुम्हाला की हा ग्रंथ जो आहे हा आचाराला प्राधान्य देणारा नसून विचारांना प्राधान्य देणारा आहे. आज ही चर्चा थोडी आपण पुढे सरकवूया की एक प्रश्न असा निर्माण होतो आता की या जगामध्ये खूप ग्रंथ आहेत, संख्या तुम्हाला सांगता येणार नाही एवढी मोठी आहे, म्हणजे एका अर्थाने असंख्य ग्रंथ आहेत आणि एका माणसाला हे सगळे ग्रंथ एका जन्मात वाचता येणार नाही इतकी त्यांची संख्या मोठी आहे. एकेका धर्माचे ग्रंथ जर आपण बघितले आयुष्य आयुष्य त्या ग्रंथांच्या वाचनात जातात, त्याच्यावरती टीका असतात, त्या टीका ऐकण्यात जातात आणि तरीसुद्धा शेवटी ज्याला कन्क्ल्युजन म्हणतात किंवा शेवटी ज्याला आपण एक सैद्धांतिक दर्जा एक प्रस्थापित व्हायला पाहिजे तो मात्र कुठेही प्रस्थापित होताना दिसत नाही. आता एक प्रश्न डोक्यात त्यामुळे असा निर्माण झाला की मग या सगळ्या ग्रंथ समुद्रामध्ये नाही का एक अजून ग्रंथ कशासाठी, कारण ग्रंथांचा समुद्र आहे, अनंत म्हणावेत एवढे ग्रंथ आहेत, त्यांचे अनंत अनंत अर्थ निघतील एवढी संहिता उपलब्ध आहे. प्रत्येक जण आपापल्या आवडीच्या संहितांना शरण गेलेला आहे आणि अशा स्थितीत मग हा ग्रंथ गरज होती का असा विषय येतो, असा प्रश्न निर्माण होतो. त्या प्रश्नाचं एक महत्त्वाचं उत्तर आजच्या आपल्या चर्चेमध्ये मी देऊ इच्छितो तुम्हाला. ते असं आहे की हे ग्रंथ वाचून माणूस निश्चितीला येताना दिसत नाही. मूळ मुद्दा, माणूस वाचतो, आपले धर्मग्रंथ वाचतो, त्या धर्मग्रंथांवरच्या टीका वाचतो, त्याच्यावरती आणखी काही भाष्य वाचतो, त्याच्यावर केलेल्या कविता वाचतो, त्या सगळ्यांना भाव भावना यांचा सगळ्यांचा आधार देतो. काही ठिकाणी ज्याला आपण म्हणू की कृतीचा आधार दिला जातो आणि हे सगळं केल्यावर निश्चित काहीतरी होणार आहे अशी निश्चिती कोणाच्या मनात येताना दिसत नाही. खूप महत्त्वाचा विषय आहे. एक आहे निश्चिती आणि एक आहे अनिश्चिती. साधारणपणे दोन विषयांमध्ये हे जग विभागलेलं आहे आणि त्यातून आपला जो ओढा आहे किंवा आपला जो अभ्यास आहे किंवा आपल्यासाठी जो अभ्यास निर्माण करण्यात आला आहे तो सगळा अभ्यास अनिश्चितीने भरलेला आहे. कोणताही धर्मग्रंथ मी घेतला आणि तो धर्मग्रंथ मी संपवला तर मी निश्चितीला येत नाही की हे असंच असेल. अर्थात प्रत्येक जणाने लिहिताना अत्यंत अट्टहासपूर्वक आमचंच बरोबर आहे अशाच पद्धतीने लिहिलेलं आहे ते, आणि तरीसुद्धा आपल्यावर मात्र त्या पद्धतीचा परिणाम होताना दिसत नाही की त्याचं कारण आहे. त्याचं कारण असं आहे की जन्माला आल्यापासून जीव त्याला जे मिळालेलं आहे ते उत्क्रांत होताना बघतोय तो, त्याच्यामध्ये बदल होताना बघतोय तो. मग असं असताना पाठीमागे कधीतरी लिहिलेलं जे आता भूतकाळ झालेलं आहे
जे आता भूतकाळाच्या अनुषंगाने थांबलेलं आहे, जे आता प्रवाहहीन आहे, अशा विषयावर कुणी जरी कितीही जरी आपल्याला सांगितलं तरी आपला विश्वास आपण तेवढा ठेवू शकत नाही. खूप अट्टहासपूर्वक सांगतो, हिंदू लोक आहेत गीतेवर विश्वास ठेवून चाललेत, मुस्लिम आहेत कुराणावर विश्वास ठेवून चाललेत, आणखी बायबलावर विश्वास आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती विश्वास ठेवून आपली वाटचाल आपण करतोय. परंतु या वाटचालीमध्ये एक मूलभूत फरक जर आपण बघितला तर तो असा दिसतो की या ग्रंथांवाचून आपलं फार काही आडत नाही हा सिद्धांत आतमध्ये प्रत्येकाला मान्य आहे. या ग्रंथांनी वाचलं तर ओके काहीतरी कळेल आपल्याला, परंतु नाही वाचलं तर फार काही फास लागणार नाही गळ्याला किंवा फार काही नुकसान होणार नाही, एवढं मात्र प्रत्येकाला निश्चित आहे. आणि हे ही निश्चिती असल्यामुळेच हा जो पसारा आहे हा पसारा तुलनेने जरी आपण त्याला समर्पित असलो तरी दुर्लक्षित झालेला आहे. तुम्हाला सांगतो, किंबहुना आपण वाचून हा विषय लगेच बाजूला करतो किंवा मानून हा विषय लगेच बाजूला करतो किंवा श्रद्धा मांडून लगेच हा विषय बाजूला करतो, म्हणजे आपला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला किंवा या ग्रंथांवरच्या श्रद्धा जर बघितल्या किंवा एकंदरीतच अध्यात्म धर्म हे विषय जर आपण व्यवस्थित बघितले तर त्या विषयांमध्ये आपण अशा पद्धतीने राहतो की त्याच्या वाचून काही आडत नाही हे माहिती आहे. परंतु लोकलाज, आपण ज्या समाजात राहतो तो समाज काय म्हणेल त्याला उत्तर म्हणून एक नाटकी प्रक्रिया जन्माला येते. ही नाटकी प्रक्रिया प्रत्येकामध्ये लपलेली आहे, प्रत्येक जण ती नाटकी प्रक्रिया शिकलेला आहे. त्याला माहिती आहे की सकाळी जाऊन मंदिरामध्ये जाऊन उभा हात जोडले तो देवही विचारत नाही की मला हात जोडले तुला काय पाहिजे, किंवा हा यालाही माहिती आहे की आपण हात जोडतो म्हणून देव प्रतिक्रिया देईलच असं काही नाहीये, सगळं माहिती आहे. किंवा मग एखादा ग्रंथ ऐकायला जाणे, ग्रंथ वाचणे किंवा मूर्तीची पूजा करणे किंवा इतर विधी करणे हे सगळं आपल्याला आता फल देत नाहीये. खरं तर त्याच्यातून फळ मिळायला पाहिजे, पण ह्यातून फळ मिळत नाहीये. आणि ते फळ मिळत नसल्यामुळे एक परम नाटक ज्याला आपण म्हणतो ते प्रत्येकामध्ये जन्माला आलेलं आहे. आपण किती जरी समर्पणाचा विषय काढला, आपण किती जरी संकल्पाचा विषय केला, आपण किती जरी यात बुडून दाखवायचा प्रयत्न केला तरी सुद्धा हे प्रत्येकाला माहीत असतं की यातून साध्य काही होत नाही. कारण तसं जर असतं तर या जगात नोकऱ्या कोणी केल्या नसत्या. तुम्ही मला सांगा की एखादा माणूस ज्या वेळेला नोकरीला जातो काय सुख असतं त्याच्यामध्ये? खरं तर एखादा बॉस असतो, त्या बॉसच्या हाताखाली नोकरी असते, एक प्रकारचं ते 8 तासाचं बंधन असतं. त्या बंधनामध्ये हा माणूस जाऊन पिचतो, त्याच्या मनाविरुद्ध असतं ते काम सगळं, परंतु त्याच्यातून 4 पैसे उत्पन्न होतील हे माहीत असल्यामुळे तो विषय वाईट विषय असून सुद्धा, मनाविरुद्ध विषय असून सुद्धा तो एक धर्म भावनेने स्वीकारला गेलेला विषय असतो. आता याच्या उलट जो विषय धर्म भावनेने स्वीकारला जायला हवा तो विषय मात्र नाटक म्हणून स्वीकारला गेलेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे कुठेतरी जर तुम्ही तुलना केल्या तर या तुलनांमध्ये आपली जी दैनंदिन कृत्य आहेत, आपली जी दैनंदिन कर्म आहे ज्याच्यामुळे पोट भरतं आपलं, ज्याच्यामुळे आपल्या गरजा भागतात, तो विषय आपण प्राधान्याने करायचा प्रयत्न करतो. आणि या विषयाला मात्र आपण एक ह्या सगळ्या व्यापातून वेळ मिळाल्यानंतर करण्याचा हा विषय आहे. आणि तो का करायचा असतो? काही मिळवण्यासाठी करायचा नसतो, काही त्याच्यातून प्राप्ती होण्याची संभावना नसते. केवळ आपण ज्या समाजात राहतो त्या समाजापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी
कारण याच्यातून तणाव निर्माण होऊ शकतो. एखादा माणूस ज्या वेळेला आस्तिक नास्तिक असे भेद करायला लागतात तर बाकीची लोक लगेच त्याला डिवचायला लागतात, अरे तो नास्तिक आहे, किंवा जास्त आस्तिक असेल अरे तो देव भोळा आहे. आपल्याकडे देव भोळा नाही का अशी जी संकल्पना आली ती त्यामुळे आली, म्हणजे देव भोळा आहे, म्हणजे देव दिसला की लगेच आपल्या आत्रे एका याच्यामध्ये म्हणतात की पुण्यातली लोक म्हणजे अशी आहेत की इतके देव आहेत की तिथे दिसला देव की काड जोडा, दिसला देव की काड जोडा. म्हणजे अर्थात काड जोडा म्हणजे मारायसाठी नाही, पाया पडायसाठी जोडा काढायचा. पण हे किती काळ करणार आपण? पण लोकांना हे सगळं माहिती आहे, लोकांना आतमधून माहिती आहे की या शास्त्रांपैकी कोणतंही शास्त्र आपल्याला निश्चिती प्रदान करायला सक्षम नाही, आपल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्षम नाही, किंवा आपले प्रश्न संपवायला सक्षम नाही. या शास्त्रांची गंमत आहे मोठी. खरं तर शास्त्राचा जन्म अशासाठी व्हायला पाहिजे की त्याच्यामधून प्रश्न संपले पाहिजेत, बरोबर आहे की नाही? पण तरी सुद्धा असं दिसून येतं की जर आपण आपल्या शास्त्रांचं वाचन केलं तर त्याच्यामधून प्रश्न निर्माण होताना दिसतात, प्रश्न संपत नाही. म्हणजे हे मोठं आश्चर्य म्हणायचं की ज्या शास्त्रांचा जन्म प्रश्न संपवण्यासाठी झालेला आहे त्याच शास्त्रांना वाचून लोकांचे प्रश्न निर्माण होतात, ही खूप मोठी शोकांतिका म्हणायला पाहिजे. याचाच अर्थ एक तर त्या शास्त्रांचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही, कदाचित हा एक भाग असावा, किंवा त्या शास्त्रांचा जो लोकांनी अर्थ केलाय त्या अर्थावर आपला विश्वास नसावा, किंवा ते जे शास्त्र आहे त्याला आत्ता चेतनाचा स्पर्श नसल्यामुळे त्याचा जो मूळ अर्थ आहे तो मूळ अर्थ आता प्रक्षिप्त स्वरूपात किंवा बाटलेल्या स्वरूपात आपल्या हाती आलेला असावा. आणि याच कारणामुळे आतमधून काही जरी झालं तरी या विषयांना दुजोरा दिला जात नाही. फक्त आपली अडचण ही झालेली आहे की संघर्ष आहे आपल्या वाट्याला. बाहेरचं जगत आणि आत आंतरजगत या दोन जगामध्ये संघर्ष चाललेला आहे आणि आपल्याला बाहेरच्या जगात जगावं लागतं. आणि त्यामुळे मग ही सोपी गोष्ट आहे की ठीक आहे, सकाळच्या वेळेला एक दोन अभंग म्हटले तर विषय संपतोय ना, किंवा दोन चार ओव्या म्हटल्या तर विषय संपतोय ना, किंवा ते देवाला नहानबीन घातले एक अर्धा तास पूजा अर्चा केली आरती केली विषय संपतोय ना, एवढं करून जर विषय संपत असेल तर माणूस प्रिफर करतो या विषयाला. मनुष्य म्हणतो की हा हे केलेलं बरं, मग निदान विषय संपतो, कटकट संपते. लक्षात घ्या, म्हणजे थोडक्यात असं आहे की आत्ताचा जो आपला विषय आहे त्या विषयातून केवळ कटकट संपणं एवढा एकच विषय आहे. त्याच्यातून निश्चिती ज्याला म्हणतो आपण की हे केल्यानंतर काहीतरी निश्चित असं प्राप्त होईल, किंवा काहीतरी निश्चित असा बदल होईल, किंवा काहीतरी निश्चित असं रूपांतरण होईल, हे आपल्याला काही माहीत नाही आहे. म्हणजे मूळ मुद्दा की जेवढी शास्त्र आहेत, मी याच्यामध्ये सगळ्या शास्त्रांना मोजतोय, मी असं म्हणत नाही की त्याच्यात अमुक शास्त्रांना तुम्ही वजा करा, ते अशासाठी म्हणत नाही. त्याचं कारण असं आहे की ते शास्त्रकर्ते आज नाहीयेत असं म्हणतात गीतेविषयी, कारण गीतेवरती आजपर्यंत हजारो टीका लिहिल्या गेल्यात भगवद्गीतेवरती, आणि एवढ्या टीका लिहूनही नवीन लोक टीका लिहितातच आहेत. लोकमान्य टिळकांना कर्मण्येवाधिकार असते पटलं, त्यांनी कर्माच्या अनुषंगाने गीता मांडली. विनोबा भावेंना वेगळं दिसलं, त्यांनी गीताई वेगळंच लिहिलं. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीचा अर्थ काढतोय आणि त्यामुळे मग शेवटी असं म्हणावं लागलं की जर गीतेचा अर्थ तुम्हाला खरोखरच कळून घ्यायचा असेल तर त्याला या टीकाकारांकडून चोख उत्तर मिळणं असंभव आहे.
जर गीता कळायची असेल तर त्याला श्रीकृष्णच हवा, दुसऱ्या कोणाकडून गीता कळणं असंभव आहे. तुम्हाला या न्यायाने जो शास्त्र निर्माण करता आहे तो जर उपलब्ध नसेल, तो जर वर्तमानात नसेल, तर शास्त्र आपला गर्भित अर्थ हरवतो. फार महत्वाचा आहे हा विषय. हा, की ग्रंथ आणि ग्रंथकर्ता लक्षात घ्या, दोन गोष्टी आहेत, ग्रंथ आणि ग्रंथकर्ता. तसा तुम्ही जर बघितला तर एक संदर्भ असा आहे की ऋग्वेद आणि सामवेद. मी सकाळी हा विषय समजून देत होतो एकाला की ऋग्वेद आणि सामवेद या दोघांमध्ये काही ऋचा सोडल्या, एक 101 ऋचा आपण सोडू, एक्झॅक्ट फिगर नाही सांगत, 101 सोडल्या तर बाकीच्या सगळ्या ऋग्वेदातल्याच ऋचा सामवेदात आहेत. थोडासा इकडे तिकडे फरक, म्हणजे असं म्हणता येईल की 90% भाग असा आहे की सामवेद म्हणजे ऋग्वेदच आहे. पण असं असूनही सामवेदाला स्वतंत्र अस्तित्व दिलं गेलं, ऋग्वेदापेक्षा स्वतंत्र अस्तित्व दिलं गेलं, ही काय भानगड आहे? आपल्याला प्रश्न पडेल की ही काय भानगड आहे. त्याचं कारण असं आहे की ऋग्वेद हा केवळ ऋचांच्या अनुषंगाने जन्माला आला, केवळ शब्दांच्या अनुषंगाने जन्माला आला. त्या शब्दांना जर उचित अर्थ प्रदान केला गेला नाही, त्या शब्दांना उचित बोध देणारा शब्द असं जर त्याचं वर्णन आलं नाही, किंवा त्या शब्दांनी जर लोकांना बोध दिला नाही, तर त्या वेदाला अर्थच राहत नाही. आणि म्हणून सामवेदाची रचना अशासाठी झाली की हे जी सूक्त आहेत इतर, किंवा ह्या ज्या ऋचा आहेत, या सगळ्यांना अर्थ देण्यासाठी एक उच्चाराचं शास्त्र निर्माण केलं गेलं, एक संगीताचं शास्त्र निर्माण केलं गेलं. आणि शास्त्र म्हणजे संगीत आणि शब्द या दोघांना एकत्रित केल्यानंतर जो पाहिजे तो अर्थ व्यवस्थित प्रकट झाला. म्हणजे एक लक्षात घ्या इथे काय आहे. इथे असं आहे की एक आहे लिहिलेली गोष्ट आणि एक आहे त्या लिहिलेल्याचा अर्थ स्पष्ट करणारी गोष्ट, दोन विषय आहेत. आता सोप्या शब्दाला असं लक्षात घेऊ, एक आहे ग्रंथ लिहिलेला आणि एक आहे तो ग्रंथ लिहिणारा. तुमच्याकडे नुसता ग्रंथ लिहिणारा आहे तरी सुद्धा ग्रंथ कळणं एकांगी होईल, तुमच्याकडे नुसता ग्रंथ आहे तरी सुद्धा ग्रंथ कळणं अवघड आहे. ग्रंथही पाहिजे, ग्रंथ करताही पाहिजे, आणि या दोघांच्या संयुक्त योगातून बोध प्रकट होतो. या दोघांच्या संयुक्त, आणि म्हणून या जगामध्ये बोध हा जो शब्द आहे, हा शब्द चेतनाच्या अनुषंगाने आलेला आहे. जडामध्ये जीवाला बोध देण्याची पात्रता नाही. मग ग्रंथ हा जडाकडे जातो आणि ग्रंथ करता हा चेतनाकडे असतो. या दोघांच्या संयोगातून पुरुष प्रकृती, जशी जड आणि चेतन, पुरुष चेतन प्रकृती जड, या न्यायाने जडा चेतनाच्या संयोगातून हे विश्व निर्माण होतो. तसंच बोधाचं विश्व सुद्धा, बोध सुद्धा या दोघांच्या मैथुनातून निर्माण होतो, या दोघांच्या संयुक्तीकरणातून निर्माण होतो. जड आणि चेतन या दोघांच्या एकत्रीकरणाशिवाय बोधाची निष्पत्ती नाही, बोधाचा जन्मच होत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की बोध आपल्याला नुसतंच बसून होईल, होणार नाही. बोध देणारा हवाय तर बोध होऊ शकतो. आणि मग आपण आता आपल्या दत्तात्रय मोक्षगीतेकडे येऊ की निश्चिती आणि अनिश्चिती यांचा घोळ घालत असताना हा जो विषय आहे दत्तात्रय मोक्षगीतेमध्ये आलेला, तर त्याचा सगळ्यात पहिला अर्थ असा आहे की त्या ग्रंथात सुद्धा दत्त महाराज म्हणताय की मी या ग्रंथाच्या रूपाने
अक्षर रूप प्रकटलो आहे. म्हणजे स्वतः दत्त महाराज अक्षरांचं रूप घेऊन तिथं प्रकट झालेत. पण पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की भक्तात संचरेन बोध रूपे, भक्तामध्ये बोधाचं रूप घेऊन मी संचारणार. याचा अर्थच असा आहे कुठेतरी जडाची आणि चेतनाची भट्टी जमणार आहे आणि त्याच्यामधून तो जो बोध आहे त्या बोधाच्या अनुषंगाने ज्ञानाची आणि प्रेमाची यात्रा होऊ शकते. तर हा जो ग्रंथ आहे श्री दत्तात्रय मोक्ष गीता, त्याच्या आधी एक गोष्ट आपण लक्षात घेतली की अवांतर ग्रंथ जे आहेत ते ग्रंथ अनिश्चितीची भाषा बोलतात. आणखी पुढे जाऊन आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर परिवर्तनाची भाषा बोलतात. म्हणजे आणि आत्ता आत्ता तर असं झालंय की परिवर्तन हेच सत्य, परिवर्तन हेच बरोबर, अशी जी भाषा आता सुरू झालेली आहे की या जगात शाश्वत काय आहे म्हणे. शाश्वत काय आहे तर म्हणतात परिवर्तन हे शाश्वत आहे, जे बदलतं ते शाश्वत आहे, असा जो सिद्धांत आता येऊ घातलेला आहे त्या सिद्धांताला कुठेतरी छेद देण्यासाठी, कुठेतरी त्या सिद्धांताला खोटं ठरवण्यासाठी किंवा कुठेतरी सत्य प्रस्थापित करण्यासाठी श्री दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे. परमेश्वराकडून आपल्याला हा ग्रंथ प्रदान करण्यात आलेला आहे. कारण त्याचं कारण असं आहे की जर सगळ्या गोष्टी अनिश्चित आहेत मग श्रद्धेचं काय करायचं, भावाचं काय करायचं, विश्वासाचं काय करायचं, प्रार्थनांचं काय करायचं, मंत्रांचं काय करायचं, अध्यात्माचं काय करायचं, दर्शनाचं काय करायचं, अनुभवाचं काय करायचं, असे सगळे प्रश्न निर्माण होतात. त्याचं कारण आहे की हा सगळा विषय जर अनिश्चितीच्या अनुषंगाने असेल तर याचाच अर्थ तुमचे मंत्र हे सुद्धा निश्चिती देऊ शकत नाहीत, तुमचा अनुभव हा सुद्धा निश्चित नाही, तुमची शास्त्र निश्चित नाही, सगळ्याच गोष्टी तुम्ही परिवर्तनात बसवल्या. मग हा ग्रंथ निश्चितीची भाषा बोलतो. हा ग्रंथ हे सांगतो की एखादा छोटा मुलगा जन्माला येतो, आईच्या पोटातून त्याचा जन्म होतो, त्याच्यानंतर त्याचे फोटो बिटो काढून आजकाल आपण ठेवतो त्याचे मुलाचे. तो लहानपणापासून नंतर थोडा मोठा होतो, शाळेत जायला लागतो तेव्हा पण त्याचे फोटो काढतात. अमेरिकेत आत्ता एक सकाळमध्ये बातमी आली होती, त्याच्यामध्ये असं लिहिलंय की अमेरिकेमध्ये एक अशी बाई आहे की तिने आपल्या मुलाचा जन्म पहिल्या दिवसापासून 365 दिवस फोटो काढले तिने त्याचे वेगवेगळे. म्हणजे तो तिला चस्का लागला, तिला ते व्यसन लागलं, ती रोज बाळाचं परिवर्तन. तर ते 365 फोटो सगळेच्या सगळे वेगळे फोटो आहेत. म्हणजे कालचं बाळ आज नाही, आजचं बाळ उद्या नाही, उद्याचं बाळ परवा नाही, परवाचं बाळ तेरवा नाही, चाललंय बदल 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 होत अशा रीतीने. आता तरुण होतो माणूस, तरुण झाल्यानंतर म्हातारा होतो. तर या दत्तगीतेमध्ये एक प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे की लहान असल्यापासून, उदाहरणार्थ आपण असं म्हणूया की रमेश जोशी त्यांनी एक बाल्यावस्था अनुभवलेली आहे, जिथपर्यंत आठवतं तिथपर्यंत म्हणू आपण. 2-3 वर्षाच्या पूर्वीचं काय, 2-3 वर्षाच्या असतानापासून काय आठवत नाही, 4-5 वर्षानंतर आपल्याला आठवायला लागतं. साधारण शाळेच्या अवस्थेमध्ये, शाळेच्या अलीकडच्या अवस्थेमध्ये आपल्याला आठवायला लागतं. तर त्या अवस्थेपासून आजपर्यंत त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड स्थित्यंतर झालीत, रोज बदलत चाललंय, रोज बदलत चाललंय, रोज बदलत चाललंय. आणि एक अशी वेळ आली आता की त्यांचं वय समजा 51-52 जे काय असेल तिथपर्यंत ते आले. मी आता त्यांना असा प्रश्न विचारतो की या सगळ्या व्यापामध्ये तुमचं शरीर दररोज बदलत आलंय, पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ते जे रमेश जोशी आहेत, शरीर नव्हे
आत्मरे जो जिवंतपणा आहे, आत्मरे जे चेतन तत्व आहे, ते लहानपणी जसं होतं तसंच आत्ता आहे की ते बदललं? सेम टू सेम आहे ते, त्याच्यात काहीही बदल घडत नाही. म्हणजे असं आहे की संपूर्ण अनिश्चितीचा व्यवहार हा एका निश्चितीवर बांधलेला आहे. लहानपणी सुद्धा रमेश जोशी रमेश जोशीच होते, तरुणपणी सुद्धा रमेश जोशी रमेश जोशीच होते, म्हातारपणी सुद्धा रमेश जोशी रमेश जोशीच असणार आहेत, यात काही बदल नाहीये. मग काय होतंय की या स्थिर किंवा निश्चित अशा रमेश जोशींवरती बालपण तरुणपण म्हातारपण या अवस्था बाहेरून लादल्या जात आहेत, आणि तरी सुद्धा आतमध्ये एक जण असा निश्चित आहे की ज्याला बाल्य नाहीये, ज्याला तरुणपण नाहीये, आणि ज्याला म्हातारपण सुद्धा नाहीये. तर अशा रीतीने जर बघितलं तर हे तुमचं संपूर्ण जीवन एका निश्चितीवर उभं आहे. जे दिसतं ते अनिश्चित आहे, जे दृश्य होतंय ते अनिश्चित आहे हे मान्य केलं, तरी जे दिसत नाही ते निश्चित आहे ही गोष्ट सुद्धा आपल्याला मान्य करावीच लागेल. या न्यायाने जर बघितलं तर हे संपूर्ण जगत दृश्य आणि अदृश्य यांचा फेर धरून नाचतंय. जे दृश्य होतंय त्यांना अवस्थांतराचा शाप आहे, जे दृश्य होतंय त्याला कशाचा शाप आहे? अवस्थांतराचा शाप आहे. अवस्था बदलतात, म्हणजे जसं पाण्याच्या अवस्था आहेत, पाणी कधी द्रवरूप होतं कधी घनरूप होतं. जर पाणी घनरूप झालं तर त्याचं बर्फ होतं, बर्फ आणि पाण्यात काही फरक नाही. पण तरी सुद्धा एक ग्लास पाणी तुम्ही एखाद्याच्या अंगावर फेकून मारा आणि एक ग्लास पाण्याचा बर्फ तुम्ही एखाद्याच्या अंगावर फेकून मारा, पाण्याने जखम होणार नाही, द्रवरूपाने जखम होत नाही, पण घनरूप केलं तर जखम होते. म्हणजे त्याच्यामध्ये जे टणकत्व येतं पाण्यामध्ये ते अवस्थांतराच्या अनुषंगाने येतं. पाण्याचं वायुरूप पण आहे, बाष्प आहे. तसं जर बघितलं तर असं म्हणता येईल की पाणी उडून गेलं. उडून गेलं म्हणजे काय झालं? म्हणजे त्याचं आत्यंतिक अभाव कधीही होत नाही, परिवर्तन घडलं त्याचं. मग आता काही घटना अशा आहे त्याच्यामध्ये की जे दिसतं ते परिवर्तनीय आहे, अनिश्चित आहे, माया आहे. या विषयाचा खूप बोलबाला झाला, पण याचा अर्थ आपल्या शास्त्रांनी निश्चितीची भाषाच करू नये या मतापर्यंत येणं हा अखिल मानव जातीला शाप आहे असं मला वाटतं. की निश्चितीची भाषाच बिघडून गेली. कोणी नाही, आपण एखाद्या दुकानात जरी गेलो तरी तिथे लिहिलेलं असतं की महंगाई के इस दौर में गॅरंटी की अपेक्षा न करे, नाही का? खाली लिहिलेलं असतं की जब मनुष्य की खुद की गॅरंटी नाही है तो गॅरंटी क्यों मांगते है. म्हणजे असं दुकानांवर लिहिलेलं आहे की मनुष्याची स्वतःची गॅरंटी नाही तर तुम्ही कशाला आमच्याकडे कुठला विषय घ्यायला येतात त्याची गॅरंटी कशासाठी मागता. थोडक्यात काय की गॅरंटी की अपेक्षा मत करो असं सिद्धांतच आता दृढ झालेला आहे की गॅरंटी नाही, गॅरंटी नाही. अरे मग गॅरंटी नाही तर मग जीवन कशासाठी? जर गॅरंटीच नाही, जर परिवर्तन हेच सत्य आहे, जर परिवर्तन हेच शाश्वत आहे, जर परिवर्तन हेच सर्वस्व आहे, जर परिवर्तन हेच अंतिम ध्येय आहे, तर मग हा जन्म कशासाठी? मनुष्य जन्म कशासाठी? त्याच्यासाठी मग कशासाठी मेळ तरी कशासाठी? चालू दे ना जे काय चाललेले. अध्यात्माचा जन्म तरी कशासाठी? आणि मग जेव्हा खूप खोलात आपण जातो त्यावेळेला एक लक्षात येतं की दिवसभर परिवर्तनाचे गोडवे गाणारा माणूस
रात्री ज्या वेळेला झोपायला जातो त्यावेळेला तो निश्चित अशा जागेवर जायला निघतो. लक्षात घ्या, त्याची निश्चित अशी जागा आहे. त्याला काय निश्चिती आहे? खरं बघितलं तर तुमची झोप हा अज्ञाताचा प्रवास आहे. एका अशा ठिकाणी आपण जातो की ज्या ठिकाणी काहीही होऊ शकतं, धोके पण संभवतात, पण नाही, आपल्याला पूर्णपणे माहिती आहे, आपण पूर्ण निश्चित आहोत की त्या जागेवर गेल्यानंतर भय संपतं, त्या जागेवर गेल्यानंतर तणाव संपतो, त्या जागेवर गेल्यानंतर इतिहास संपतो, त्या जागेवर गेल्यानंतर नाम रूप समाज या सगळ्या गोष्टी संपतात, त्या जागेवर गेल्यानंतर अस्तित्वासकट सगळ्या गोष्टी संपतात. आणि तरी सुद्धा त्या संपण्यामध्ये काहीतरी ऊर्जा प्राप्त होते याची अत्यंतिक निश्चिती आहे. आणि या निश्चितीमुळे आपण त्या अज्ञाताच्या प्रवासाला, खरं तर तुम्हाला जर मी सांगितलं की एखादं जंगल आहे, भयान जंगल आहे, त्या जंगलामध्ये तुम्हाला माहीत नसलेलं जंगल आहे, त्या जंगलात तुम्ही जाऊन दाखवा, तर तुम्ही तसं डेअरिंग करणार नाही. आपल्याला माहीत नसलेल्या जागेवर जाताना आपण परमसावध असे जातो. आपल्याला माहीत असलेल्या जागेवरती आपण सावधतेने जात नाही, कारण माहिती आहे रोजचे रोड आहेत ते. पण एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यानंतर रस्ता चुकण्याची भीती आहे, आणखी काही सावज येण्याची भीती आहे, काहीही होऊ शकतं, खड्डे आहेत, काहीच माहीत नाही. अशा ठिकाणी आपण निश्चितीने प्रवेश करू शकत नाही. जी गोष्ट माहीत नाही त्या गोष्टीकडे आपण निश्चितीने प्रवेश करू शकत नाही. जी गोष्ट व्यवस्थित माहीत आहे, ज्या गोष्टीचं आपल्याला व्यवस्थित ज्ञान आहे, असा छान शब्द वापरूया आपण, ज्या गोष्टीचं आपल्याला व्यवस्थित ज्ञान आहे त्याच गोष्टीकडे आपण निश्चितीचं पाऊल टाकतो. आणि म्हणून मला असं म्हणता येईल की आपल्याला जरी झोपेविषयी अज्ञानी असलो आपण, तरी झोपेत जे काही घडतं त्याचं आपल्या जीवाला निश्चित असं ज्ञान आहे. आणि याच कारणामुळे त्याचं निश्चित असं पाऊल दररोज पडत असतं झोपेकडे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संपूर्ण दिवस हा परिवर्तन बघण्यात जातो, आणि एक रात्र आली की पुन्हा आपल्या त्या अपरिवर्तनात प्रवेश होतो. त्या जागेवरती परिवर्तनाचा नियम काम करत नाही. का असं होतं? त्याचं कारण असं आहे की दिवसाची जी परिभाषा आहे ती प्रहरांच्या अनुषंगाने येते, आणि प्रहरांच्या अनुषंगाने आल्यामुळे समय ज्याला म्हणतो आपण, वेळ ज्याला म्हणतो आपण, काळ ज्याला म्हणतो असो, तर आपली जागृती ही आपण काळाच्या अधीन होऊन जपतो. आपल्या जागृतीला काळाचं बांधणं आहे, आपली जागृती आपण काळात जगतो, त्याला आपल्याला समय या विषयाचा बोध असतो. आपल्याला एवढा वेळ झाला, एवढा वेळ झाला, इतका वेळ आपण करून हे केलं, इतका वेळ करून हे केलं, तर आपल्याला काळाचा बोध असतो. आणि जिथे काळाचा बोध असतो तिथे तणाव निर्माण होतो, जिथे काळाचा बोध संपतो तिथे ऊर्जा निर्माण होते, जिथे काळाचा बोध असतो तिथे तणाव निर्माण होतो, आणि तणाव माणसाला मृत्यूकडे घेऊन जातो. म्हणूनच या जगामध्ये निश्चिती आणि अनिश्चिती हे दोन शब्द मी त्या अनुषंगाने फोडायला घेतले की आपल्याला अनिश्चितीचा प्रवास हा मोक्ष देऊ शकेल असं कधीही घडणार नाही. अनिश्चितीचा प्रवास हा आपला तणाव दूर करेल, असंभव. अनिश्चितीचा प्रवास आपल्याला भयमुक्त करेल, असंभव. अनिश्चितीचा प्रवास आपल्याला आपल्या परमध्येयाकडे नेईल, आपलं कल्याण करील, हे सगळे भ्रम आहेत. या परिवर्तनाच्या जगामध्ये माणसाचं कल्याण संभवत नाही. त्यासाठी निश्चिती, आणि तुम्ही जर व्यवस्थित बघितलं हाती लागत नाही आपल्या, पण तरी सुद्धा
या अनिश्चितीमध्ये मनुष्य त्याच्या लहानपणापासून निश्चिती शोधत आलेला आहे आणि ही निश्चिती सापडत नाही म्हणून नाईलाज म्हणून मग तो काय करायला लागला, संग्रह करायला लागला प्रत्येक गोष्टींचे. मग आता पैशाच्या पाठीमागे माणूस वेडा आहे, तुम्हाला काय वाटतं पैशाच्या पाठीमागे वेडा आहे? चूक, निश्चितीच्या पाठीमागे वेडा आहे माणूस. आणि म्हणून तो काय करतो की खूप पैसे जमा करून निश्चिंत व्हायचा प्रयत्न करतो की बाबा एवढे आहेत माझ्याकडे, आता काय टेन्शन नाही. पण तेवढे पैसे होऊन सुद्धा निश्चिती येणार नाही, मग तो काय करतो, काही माणसांशी संबंध प्रस्थापित करतो. संबंध कशासाठी? मग नाते संबंध जे निर्माण झालेले आहेत, तुम्हाला काय वाटतं नाते संबंधातून तुम्ही काय शोधताय? नाते संबंधातून माणूस निश्चितीच शोधतोय, त्याला ती निश्चिती सापडत नाही. मग तो नाते संबंधांच्या पलीकडे मग काय करतो, नाते संबंध कमी राहतो, मग तो समाज शोधतो, मग तो जातीचा आधार घेतो. या सगळ्या याच्यातून काहीतरी करून एक भ्रम तो निश्चितीचा निर्माण करू इच्छितो, कारण खरी निश्चिती तर त्याला माहीत नाहीच आहे. पण निदान मग खोटी निश्चिती म्हणजे निश्चितीचा भ्रम का असेना तो निर्माण करायला लागतो. आणि निश्चितीचा भ्रम निर्माण करण्यात माणूस आपलं आयुष्य खर्ची घालतो. तुम्हाला सांगतो अख्खा आयुष्य माणूस काय करतो. या जगामध्ये मोठमोठ्या लोकांना हा प्रश्न विचारला गेलेला आहे की या संपूर्ण आयुष्यात मनुष्य काय करतो, तर त्याचं एकमेव उत्तर आलेलं आहे की निश्चितीच्या नावाखाली तो केवळ वस्तू जमा करून एक निश्चितीचा भ्रम निर्माण करण्यात यशस्वी होतो. आणि त्याचा हा भ्रम कधी तुटतो? मग त्याचा हा भ्रम तेव्हा तुटतो ज्यावेळेला सोडून जायची वेळ येते त्या विषयाला. ज्या वेळेला मृत्यू येतो त्यावेळेला लक्षात येतं, कारण मृत्यू हा असा विषय आहे की या जगातल्या प्रत्येक गोष्टीला तो अनिश्चितीत बदलून टाकतो. मृत्यू हा विषय असा आहे की तुमच्या मान्यतांना अनिश्चितीत बदलतो, तुमच्या देवाधर्माला अनिश्चित बदलतो, तुमच्या साधनांना अनिश्चित बदलतो, तुमच्या शास्त्रांना अनिश्चितीत बदलतो. सगळ्या विषयांचा अनिश्चितीत समावेश करणारी मृत्यू ही एकमेव घटना आहे. आणि या आधारे मृत्यू निश्चित होऊन बसले. जशी आपली झोप निश्चित होऊन बसली तसा मृत्यू सुद्धा निश्चित होऊन बसलेला आहे. झोप ही सुद्धा काय करते? ही सुद्धा या सगळ्या गोष्टींपासून अनिश्चितीपासून आपल्याला तात्पुरत का असेना तोडायचं काम करते. आणि म्हणून झोप आणि मृत्यू समान धर्मी आहे, काही फार मोठा बदल नाहीये त्याच्यामध्ये. म्हणून इथे जर श्री दत्तात्रय मोक्ष गीता हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ कशासाठी निर्माण झाला, तर हे मला वाटतं की पहिलं शास्त्र आहे, पहिला ग्रंथ आहे हा की जो निश्चितीची भाषा बोलतोय. तुम्हाला हा ग्रंथ अनिश्चितीची भाषा बोलत नाही. हा ग्रंथ हेही बरोबर तेही बरोबर असं बोलत नाही. जे आहे ते बरोबर आणि जे नाही ते चूक, अशी सोपी व्याख्या या ग्रंथाच्या निमित्ताने आपल्याला बघायला मिळेल. एक लक्षात घ्या, आपण जे आहोत ते आहे मध्ये सुद्धा घोळ घालणारे आहोत. आपल्या ज्या आहे नाही ज्या व्याख्या आहेत त्या वेगळ्या आहेत, आणि मी जी आत्ता व्याख्या सांगितली या ग्रंथाच्या अनुषंगाने जी व्याख्या महत्वाची आहे या दोघांमध्ये फरक करणं गरजेचं आहे. पहिल्यांदा तर एक तर असं होतंय की आपल्याला जे आहे त्या आहेमध्ये सुद्धा आपण तुकडे पाडलेत की एक गोष्ट बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट चुकीची आहे. म्हणजे आहेत सुद्धा आपण दोन तुकडे केलेले आहेत, चार तुकडे केलेले आहेत. ही बरोबर आहे, ही चूक आहे, ही स्वीकारासारखी आहे, ही नकारासारखी आहे, असे आपण तुकडे केलेले आहेत. नाही हा विषय आपल्यासाठी रहस्याचा विषय आहे आणि तो रहस्य असल्यामुळे अनिश्चित आहे.
पण आहे या विषयासुद्धा आपण संपूर्ण स्वीकाराच्या अनुषंगाने विचार कधीही केलेला नाही. दत्तात्रय मोक्षगीता हा निश्चितीची भाषा बोलतोय, तो काय अर्थाने? त्याचं सोपं सूत्र असं आहे की त्याचं म्हणणं, या ग्रंथाचं म्हणणं असं आहे की जे आहे ते निश्चित आहे. मग त्याच्या चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचा समावेश होईल. त्याचं कारण असं आहे की चांगल्या वाईटाच्या संकल्पना या सगळ्या झोपेच्या अलीकडच्या संकल्पना आहेत, या सगळ्या मृत्यूच्या अलीकडच्या संकल्पना आहेत. झोपेमध्ये गेल्यानंतर चांगलं वाईट टिकत नाही, मृत्यूत घुसल्यानंतर चांगलं वाईट टिकत नाही. ह्या संकल्पना तुमच्या आमच्या अनुषंगाने, व्यक्तिसापेक्ष अनुषंगाने आलेल्या संकल्पना आहेत. आणि म्हणून हा ग्रंथ जे आहे ते सत्य, त्याच्यात सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यात संत गोष्टी आल्या, असंत गोष्टी आल्या, चांगल्या गोष्टी आल्या, वाईट गोष्टी आल्या, जड गोष्टी आल्या, चेतन गोष्टी आल्या, बद्ध गोष्टी आल्या, मुक्त गोष्टी आल्या. जेवढ्या आपल्या व्याख्या आहेत आणि त्या व्याख्यांच्या अनुषंगाने जो पसारा दिसतोय, जे दिसते ते सगळं जे आहे जे दिसतं पेक्षा. त्याचं कारण असं की या ग्रंथामध्ये जी गोष्ट नाही ती दिसायला सुद्धा असमर्थ आहे. जी नाहीच ती दिसणार कशी? तर जे आहे ते सत्य, जे नाही ते असत्य, एवढी सोपी परिभाषा आहे. आणि जे आहे ते सत्य असं ज्या वेळेला एकदा आपल्या मनावर ठसलं की त्यानंतर निश्चितीची व्याख्या करायला आपल्याला वेळ लागत नाही. अनिश्चिती कुठे येते? अनिश्चिती आहे नाहीच्या घोळात जन्म घेते. अनिश्चिती कुठे जन्माला येते? आहे किंवा नाही. आता आहे का नाही का, नरो वा कुंजरो वा, हत्ती मेला की माणूस मेला, त्याच्यामध्ये संशय निर्माण होतो, त्याच्यामध्ये अनिश्चिती निर्माण होते. आहे नाहीच्या घोळामध्ये अनिश्चितीचा जन्म होतो. इथे आहे नाहीचा घोळा संपवलेला आहे. जे आहे त्याच्यावरच बोलायचं, नाही त्याच्यावर बोलण्यात सुद्धा काय अर्थ आहे? त्याच्यामध्ये लिहिण्यात तरी काय अर्थ आहे? जे नाहीच ते लिहित पण नाही आपण. कल्पनाविलास आपण म्हणतो, त्या कल्पनाविलासात रस नाही. जे नाही ते नाही, जे आहे ते आहे. आणि म्हणून हा ग्रंथ निश्चितीची भाषा बोलणारा ग्रंथ आहे. मला वाटतं की त्याच्यामध्ये असा वास येण्याची शक्यता आहे की मग या ग्रंथाची भाषा हट्टी आहे का? कारण निश्चितीची भाषा बोलतोय, तर हा ग्रंथ हट्टी आहे का की हे निश्चित आहे? तर त्याचं उत्तर थोडंसं नकारार्थी द्यावं लागेल मला की हा ग्रंथ हट्टी नाही. आहे नाहीची भाषा बोलणं जिथे आहे तिथे हट्ट जन्माला येतो. जिथे आहेचीच भाषा आहे तिथे हट्ट करायचं कशासाठी? म्हणजे काही नाही आहे ते पटवून देण्यासाठी तर चाललेलं नाही ना. जे आहे ते पटवून देण्यासारखी पण परिस्थिती नाही आहे. जे आहे ते आहे. आता सूर्य आहे ते पटवून द्यायची काही गरज नाही. वारा आहे ते पटवून द्यायची काही गरज नाही. वाऱ्यावरती आपण वादविवाद होताना दिसत नाही आपल्याला की बाबा चार ग्रुप बसलेला आहे, एक ग्रुप सिद्ध करतोय की वारा नाहीये, एक ग्रुप सिद्ध करतोय वारा आहे. ज्या वेळेला अशा सिद्धतेला माणूस बसतो की एखाद्या गोष्टीला आहे की नाही हे सिद्ध करण्याची ज्या वेळेला वेळ येते, त्यावेळेला त्याच्यातून हट्टाचा जन्म होतो. हट्टाचा जन्म असाच नाही होणार. स्वयंसिद्ध गोष्टी कधीही हट्टाला जन्म देत नाहीत. ज्या गोष्टी तुम्ही माणसाद्वारे सिद्ध करायचा प्रयत्न करतात, ज्या गोष्टी जीवाद्वारे सिद्ध झालेल्या आहेत, त्या गोष्टी हट्टाद्वारे सिद्ध झालेल्या आहेत. आणि म्हणून त्याच्यामध्ये अनिश्चिती ठाण मांडून बसलेली आहे. कारण हट्टातून निश्चिती नाही होत, हट्टातून अनिश्चितीच निर्माण होते. इथे हट्टाचा विषय नाहीये, हट्ट होण्याचं कारणही नाहीये. जे आहे ते आहेच.
समजा उद्या नारायण माझ्या समोर बसला आणि मी त्याला हट्ट करतोय की तू मान्य कर की सूर्य आहे. नारायण म्हणतो तुम्ही हट्ट कशाला करता, हे कुणी नाही सांगितलं तरी मला मान्य असलेलंच सूत्र आहे, अगोदरच मान्य आहे मला ते. पुन्हा तुम्ही नव्याने काय हट्ट धरून बसलाय, नाही नाही तू काहीही कर पण सूर्य आहे हे मान्य कर. तर अशा ठिकाणी ज्या ठिकाणी गोष्टी स्वयंसिद्ध आहे, ज्या ठिकाणी एखाद्या विषयाची सार्वत्रिकता आहे, ज्या ठिकाणी एखादा विषय सार्वभौम असल्यासारखं मिरवतोय, त्या ठिकाणी हट्ट हा विषय आपोआपच बारगळतो. दत्त महाराजांनी इथे निश्चितीचा प्रांत या अर्थाने निवडलेला आहे की त्याचा हट्टाचा संबंध नसलेला प्रांत आहे हे आहे. नाहीची चर्चाच होऊ शकत नाही हे तर मुख्य सूत्र आहे, त्यामुळे जी चर्चा आहे ती आहेची आहे, आहेशिवाय चर्चा होणं असंभव आहे. या जगात जी गोष्ट नाही त्याची कुणी चर्चा करून दाखवावी. एखादी मुलगी आहे, तिचं लग्न कधीतरी होणार आहे, वयात आलेली आहे, आणि जर तिला सांगितलं की तुझ्या होणाऱ्या नवऱ्यावर, अजून नवरा नाही आलेला पण त्या होणाऱ्या नवऱ्यावर तू चर्चा करून दाखव, तर तिला चर्चाच करता येणार नाही. कल्पना सुद्धा करायची असेल तर एक काहीतरी असायला पाहिजे नवरा, तर ती कल्पना करेल. काहीतरी असलेल्या गोष्टीचा आधार घेतल्याशिवाय कल्पना सुद्धा येत नाही. एक लक्षात घ्या, या जगामधली कोणतीही कल्पना, मी खुलं आव्हान देतोय, कोणतीही कल्पना ही असलेल्या गोष्टीच्याच आधारातून निर्माण होते. नसलेल्या गोष्टीच्या आधारावर कल्पना सुद्धा टिकत नाही. जर एखाद्याला खोटी नोट छापायची असेल तर त्याला खऱ्या नोटेचा आधार घ्यावा लागतो. खरी नोट नाही आणि खोटी नोट छापताय, कसं होईल? खऱ्याच्या आधारावर, म्हणजे या जगामध्ये जो खोटेपणा आपण म्हणतोय तो खोटेपणा सुद्धा खऱ्याच्या आधारावर मिरवतोय, आणि म्हणून त्याला खोटेपणा म्हणता येत नाही, कारण आधार घेतलेला आहे खऱ्याचा. या न्यायाने जर बघितलं तर या जगातलं कल्पना विश्व जे आहे, भाव विश्व जे आहे, त्याच्यानंतर भावना विश्व आहे, त्याच्यानंतर मनाच्या तर्कांचं विश्व आहे, चित्ताचं विश्व आहे, अनुभवाचं विश्व आहे, हे सगळी विश्व जी आहे, ही सगळी आहेतून निर्माण झालेली आहेत, नाहीतून निर्माण व्हायचं काही कारण नाहीये. आणि याच कारणामुळे दत्त महाराज म्हणतायत की निश्चितीचा प्रांत निश्चित असल्याशिवाय आपण अनिश्चितीला जन्म सुद्धा देऊ शकत नाही. आणखी पुढे जाऊन असं म्हणतात ते, या जगात अनिश्चितीतून निश्चिती जन्माला कधीच येऊ शकत नाही, पण उलट होऊ शकतं, निश्चितीच्या भरोशावर अनिश्चिती जन्माला येऊ शकते. निश्चितीच्या भरोशावर अनिश्चिती जन्माला येऊ शकते. उदाहरणार्थ समजा दत्तात्रय प्रभू आहेत, दत्तात्रय प्रभू आहेत हे निश्चित आहेत. त्या जीवावर, त्या निश्चितीच्या जीवावर त्यांचं दर्शन ही गोष्ट अनिश्चित आहे. दत्त महाराजांचं दर्शन दुर्लभ आहे असं म्हणतात, त्यांचं दर्शन होणं ही निश्चितीची बाब नाही म्हणतायत, अनिश्चित आहे. त्यांच्या मनात आलं तर येतील समोर, देतील दर्शन. ते जर आपल्यापासून लांब राहिले दर्शन होणार नाही, पण तरी सुद्धा ही अनिश्चिती, त्यांच्या दर्शनाविषयी असणारी अनिश्चिती ही त्यांच्या निश्चित अस्तित्वाशिवाय असू शकत नाही. येते का लक्षात? दत्त महाराजांचं निश्चित अस्तित्व असल्याशिवाय अनिश्चिती सुद्धा जन्माला येत नाही. त्यामुळे या जगामध्ये जी अनिश्चितीची विधानं आहेत ती सुद्धा कुठेतरी निश्चितीला अधोरेखित करतात, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. हे वाक्य मी पुन्हा सांगतोय,
की या जगात जी अनिश्चितीची सूत्र आहेत, जे परिवर्तन आहे, ते सगळं परिवर्तन अपरिवर्तन सिद्ध करण्यासाठी आहे, असा त्याचा आपण अर्थ घ्यायला पाहिजे. मात्र हा द्राविडी प्राणायाम आहे. अनिश्चितीतून निश्चितीचं सूत्र आणणं हा द्राविडी प्राणायाम आहे, कारण त्याच्यात जन्मच्या जन्म आपले वाया गेलेले आहेत. त्यापेक्षा मग सोपं सूत्र का नको, नाही का? सोपं सूत्र का नको? म्हणून दत्त महाराजांनी एक सोपं सूत्र केलं. ते म्हणाले की अनिश्चितीवर चर्चा करून त्याच्यातून शेवटी काय पाठवायचंय लोकांना? निश्चितीच पाठवायची आहे ना. अनिश्चितीतून एक निश्चितीकडेच न्यायचं आहे. मग का नाही पहिल्या सेकंदापासून अनिश्चितीकडे जायचं? लक्षात आलं का? आणि म्हणूनच दत्तात्रय मोक्ष गीता या ग्रंथाचा जन्म पहिल्या सेकंदापासून म्हणतोय. पहिल्या सेकंदापासून याचा अर्थ पहिल्या ओवीपासून असं म्हणूया आपण. पहिल्या ओवीपासून हा ग्रंथ निश्चितीची भाषा बोलतोय. पहिल्या ओवीपासून, हे लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे. पहिल्या ओवीपासून हा ग्रंथ निश्चितीची भाषा बोलतोय. आणि त्यासाठी तुम्ही जर पहिली ओवी व्यवस्थित बघितली, है ना, की ओम नमो श्री दत्तात्रय अत्री अनसूयेचा तनय, निश्चित निश्चित लँग्वेज आली. आईच्या पोटी जन्माला आलं बाळ. अत्री पिता आहेत, अनसूया माता आहे. निश्चित निश्चित केलं, स्वतःचं स्वरूप निश्चित केलं, म्हणजे पहिल्या सेकंदापासून निश्चिती बोलतोय हा ग्रंथ. ओम नमो श्री दत्तात्रय, पण कोणता? अत्री अनसूयेचा तनय. आणि मग एकदा एक गोष्ट निश्चित झाली की तिच्या आधारे मग निश्चिती सुरू होते, निश्चितीचा प्रवास सुरू होते. पुढचीच ओळ निश्चितीचा प्रवास सुरू करते, ग्रंथासी तुझाची आश्रय. हा जो ग्रंथ आहे दत्तात्रय मोक्ष गीता, याला दत्त महाराजांचा आश्रय आहे. आणि मग पुढे कार्याचे तू कारण, म्हणजे हे जे कार्य घडलंय निश्चित असो. दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ अनिश्चित नाही म्हणता येणार, निश्चित आहे, तुमच्या आमच्या हातात उपलब्ध आहे. पण या निश्चितीचं निश्चित असं कारण जे आहे ते दत्त महाराज आहेत असं म्हटलंय. असं आता मी तुम्हाला एक ओवी सांगितली की अशा रीतीने हा प्रवास निश्चितीकडे सुरू होतो. पहिल्या सेकंदापासून जो ग्रंथ निश्चिती मांडतोय, पहिल्या सेकंदापासून तो जी गोष्ट आहेच्या भाषेत मांडतोय, पहिल्या सेकंदापासून प्रत्येक गोष्ट स्वीकाराच्याच भाषेत येते, म्हणजे नकार देता येणार नाही अशी भाषा आहे ती, तर्क मांडता येणार नाही अशी भाषा आहे इथे. फार वैचित्र्यपूर्ण ग्रंथ आहे. अत्यंत म्हणजे असं म्हणता येईल तुम्हाला की एक ह्या कलियुगामध्ये असं म्हणता येईल की अत्यंत सुंदर असा एक मार्ग, किंवा असं म्हणता येईल की आता लोकांचा असा आहे शेवटी की ठीक आहे, लोकांना सांगितलं जातं की बाबा एक डोंगर आहे समजा, त्या डोंगरावरती असं सांगितलं जातं की तुम्ही पूर्वेकडून पण जाऊ शकता, पश्चिमेकडे पण जाऊ शकता, उत्तरेकडून पण जाऊ शकता, दक्षिणेकडून पण जाऊ शकता, किंवा मध्ये आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य सगळ्या मार्गांनी तुम्हाला जाता येतं. आता माझं हे बोलणं व्यवस्थित आहे, कारण त्यात काही तुम्हाला असं चुकीचं वाटणार नाही, कारण तुम्ही म्हणणार बरोबर आहे, सगळ्या मार्गांनी जाता येतं. पण हे सगळ्या मार्गांनी जाता येतं म्हणणं तुमचा प्रवास सुरू करणार नाही. तुम्ही खाली जाणार नाही का सगळ्या मार्गांनी जाता येतं? पण इथे काय केलंय? इथे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय सगळ्या मार्गांचं काही उल्लेख नाही, एक मार्ग आहे, या मार्गाने सुरू करा, निश्चितपणे तुम्ही जाणार. ज्या वेळेला अशी निश्चितीची भाषा आली त्यावेळेला प्रवास लगेच सुरू झाला.
कारण काय होतं की हा पण मार्ग जातो, हा पण मार्ग जातो, हा पण मार्ग जातो, याच्यामध्ये जरी हे निश्चित असलं की सगळे मार्ग जातात वरती, तरी त्या मार्ग खूप असल्यामुळे एक अनिश्चिती घर करून बसते आणि या अनिश्चितीमुळे प्रवासच होत नाही. मग इथे काय केलंय, इथे दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ परम निश्चितीची विधान करतो. हा ग्रंथ स्पष्टपणे सांगतो म्हणजे ही नाव अशी नाव नाहीये की ती नाव अशी म्हणते की बघा वादळ आलं तर मध्येच बुडीन, किंवा मग जसं वारा येईल तसं मी जाणार आहे, वाऱ्याच्या दिशेने मला जावं लागेल, त्यामुळे तुम्ही माझ्याकडे बरोबर बसताना बसा, मी तुम्हाला पलीकडे पोहोचवण्यासाठीच नाव आहे, पण माझा काही भरोसा नाही. मध्ये जर जोरात वादळ आलं तर मी पूर्वेकाऐवजी पश्चिमेकडे सरकू शकते, माझा प्रवास उलटा होऊ शकतो. जी नाव ह्या सगळ्या शक्यता गृहीत धरून सुद्धा जी नाव असं म्हणते त्या नावेत कुणीतरी बसून प्रवास करेल का? एक नाव अशी तर पाहिजेच ना की जिथे परमनिश्चिती आहे, काही जरी झालं तरी तुम्हाला पहिल तरी पोहोचवणार. तर मी तुम्हाला आज दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवसाला ही खात्री देतो की श्री दत्तात्रय मोक्ष गीता या ग्रंथाच्या रूपाने एक अशी नाव आपल्याला उपलब्ध झाली आहे की जिला अवांतर समस्यांशी काहीही घेणं देणं नाहीये. जगात कितीही समस्या आल्या तरी ही नाव आपली दिशा बदलणारी नाहीये, हिची दिशा ठरलेली आहे, दशा ठरलेली आहे, निश्चिती ठरलेली आहे. आणि काय निश्चिती आहे, काय निश्चिती आहे, श्री दत्तात्रय मोक्ष गीता हा ग्रंथ मानव मात्राचं, जीव मात्राचं 100% कल्याण करणारा ग्रंथ आहे ही ओढ निश्चित आहे. कल्याण निश्चित आहे, अंदाज पंचे नाही, अंदाजाचं शास्त्र नाहीये. करते रहो बच्चा, लगे रहो बच्चा, हो जाएगा कभी ना कभी, इस जन्म में नहीं तो अगले जन्म में, ही भाषा या ग्रंथात नाही. त्याचं कारण असं आहे, सांगणारा निश्चित आहे, जे सांगितलं गेलंय ते निश्चित आहे, आणि त्यामुळे या दोघांच्या अनुयोगातून जी यात्रा घडणार आहे ती आपोआपच परमनिश्चितीकडे सरकलेली आहे. दत्तात्रय मोक्ष गीता ज्यांच्याकडून आपल्याला आली, दत्त महाराजांकडून, ते चिरंजीव सूत्र आहे. ते चिरंजीव सूत्र असल्यामुळे काय झालेलं आहे की ग्रंथ आणि ग्रंथकर्ता या दोन्ही गोष्टी आपल्याला एकाच काळात उपलब्ध आहेत. फार महत्वाचं सूत्र, ग्रंथ आणि ग्रंथकर्ता, हीच तर हा प्रॉब्लेम आहे, ही समस्या आहे. कारण मग विचारायला जायचं कोणाला, विचारायला? एखाद्या ग्रंथात काही आडलं तर विचारायला कुठे जाता तुम्ही? त्या ग्रंथावरती तर्क करणाऱ्यांकडे जाता. याचा काय अर्थ आहे हा वेगळा सांगतो, याचा काय अर्थ आहे हा वेगळा सांगतो. परंतु तुम्हाला आश्चर्य सांगतो की दत्तात्रय मोक्ष गीतेमध्ये एक ओवी अशी येते की जिथे दत्त महाराज म्हणतायत की खबरदार, या ग्रंथाचा अर्थ विचारायला कुठेही जायची गरज नाही. ती ओवी म्हणते की ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल कळायला, त्या त्या ठिकाणी एक वाक्य आलेलं आहे, दत्तात्रयासी जोडी हात. दत्तात्रयाला हात जोडा, तुम्हाला आपोआप कळायला सुरुवात होईल. तुम्हाला आश्चर्य सांगतो, हा चमत्कार नव्हे. एक आपले भक्त आहेत दत्त महाराजांचे, त्यांनी आपली मोक्ष गीता घेऊन गेले, 6व्या अध्यायापर्यंत त्यांना प्रॉब्लेम आला नाही, परंतु 7व्या अध्यायाला मात्र त्यांची बोबडी वळाली, काहीच कळायला तयार नाही. आणि नेमका त्याच अध्यायात दत्त महाराजांनी शेवटी असं म्हटलंय की हा अध्याय अवघड आहे, अवघड आहे, परंतु तरी सुद्धा
जर तुम्हाला सोपा करून घ्यायचा असेल तर ते असं सांगत नाही की आमच्या गुरुकडे जा आणि त्याला विचारा, तमच्या गुरुकडे जा त्याला विचारा, नाही हे उत्तर ते देत नाहीत. ते म्हणतात की मलाच हात जोडा. दत्तात्रयासी जोडी हात. आणि हे वाचलं त्या भक्ताने आणि नंतर त्याने इथे येऊन आमच्या ऑफिसमध्ये येऊन त्याने हे सांगितलेलं आहे की खरोखरच मला या विषयाचा अनुभव आला की मी आडलो त्या सातव्या अध्यायात आणि हात जोडले आणि सुरू झालं सगळं. मला सगळं कळायला लागलं आणि मी त्याच्यातून मी काय बोध घेतला, मी हा बोध घेतला की हे परमनिश्चितीचं शास्त्र आहे. तुम्ही आजमावायला गेलात तर 100% आजमावण्यासारखं शास्त्र आहे. अवांतर ठिकाणी असं म्हटलं जातं, आजमावू नका, आजमावण्याच्या भाषेत येऊ नका, आजमावण्याची भाषा करू नका. मग जनरली धर्माच्या ज्या गोष्टी असतात किंवा ज्या अंधश्रद्धेच्या गोष्टी असतात तिथे हा विषय असतो, श्रद्धा ठेवा, आजमावण्याची भाषा करू नका, नाही का. परंतु इथे या आजच्या दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला सांगतो की दत्तात्रय मोक्ष गीता हे निश्चितीचं शास्त्र आहे आणि निश्चितीचं शास्त्र असल्यामुळेच तुम्ही आम्ही या शास्त्राला आजमावून बघणं, या शास्त्राला आजमावण्याच्या भानगडीत पडा तुम्ही, असं मी तुम्हाला सांगतो. उलट या शास्त्राला आजमावणं गरजेचं आहे हे 100% आहे. आणि त्यातूनच जसं त्याने दत्तात्रयाशी जोडी हात त्याने आजमावलं, म्हटलं ठीक आहे लिहिलंय ना जोडूया हात, लगेच त्याला बोध सुरू झाला. तसं त्या ग्रंथातला प्रत्येक शब्द आजमावण्यासाठी आहे. त्याचं कारण असं आहे की निश्चित आहे आणि निश्चित असल्यामुळे आजमावल्यानंतर निश्चित उत्तरं मिळतात. हे सगळं निश्चित असल्यामुळे इतर ग्रंथ आणि दत्तात्रय मोक्ष गीता यांच्यामध्ये जो महत्वाचा भेद आहे तो हाच आहे की मनुष्य या जगात निश्चिती शोधतोय आणि जग अनिश्चितीने भरलेलं आहे. ग्रंथांचं जग सुद्धा अनिश्चितीने भरलेलं आहे आणि या अनिश्चितीमध्ये एक परमनिश्चिती म्हणून या ग्रंथाकडे बघावं, या ग्रंथाला आजमवावं, आजमावं, नाही का, आजमावला जावा हा ग्रंथ. अनुभवाच्या अत्युच्च कसोटीवर आजमावला जावा, अनुभवाच्या शेवटच्या पातळीवर आजमावला जावा. प्रत्येक पद्धतीने कसून, सोनं जसं 52 कशी असतं आणि त्याला अग्नीत घालून आजमावलं जातं, तशा पद्धतीने हा ग्रंथ आजमावता येऊ शकतो. त्याचं महत्वाचं कारण आहे की हा ग्रंथ परमनिश्चिती असलेला ग्रंथ आहे. तर आज आपण या दुसऱ्या दिवशी परमनिश्चितीचं सूत्र शिकलोय आणि त्याच निश्चितीसाठी तुम्हाला माहीत नाही की आपण याच विषयाचे शोधक आहोत. निश्चिती हे आपलं ध्येय आहे. मग त्या ध्येयाकडे जर हा ग्रंथ घेऊन जाणार असेल तर आपण निश्चितपणे हा ग्रंथ वाचायला हवा, या ग्रंथातून बोध घ्यायला हवा आणि त्यानंतर त्या बोधाच्या यात्रेने आपला प्रवास परमनिश्चितीकडे व्हायला हवा, असं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो. जरी विनंती माझी असली तरी सुद्धा जे आहे ते निश्चित आहे. कुठलाही हट्ट वगैरे हा विषय बाजूला ठेवून सुद्धा जे निश्चित आहे ते निश्चित आहे हे सांगायला मला काही म्हणजे कष्ट पडत नाहीयेत. तर ही निश्चिती अनुभवण्याचा विषय आहे, प्रत्येकाने वाचावं, अनुभव घ्यावा अशी मी सगळ्यांनाच विनंती करतो. आणि आज हा दुसरा दिवस आपण इथेच थांबूया. धन्यवाद.